कारण आपण अजून लय नावात नाही काय नाही विषय काय आजपर्यंत ह्याला जेवढी बैल घातले ते खालनं एक 1000 फुटाची आपली फाटी असते सरासरी 1000 फुटाची 1000 फुटातले 100 फुट तोंडाला म्हणजे पहिला अक्षायचा त्यो नाहीतर 75% हिस्सा 80% रान शंभर टक्क्यातला 80% रान एकटा बैल अंगावर घेऊन सगळं वेपर करून आम्ही असं पण नाही की वायदी दिली नाही 10-15 हजार रुपये वायदी दिली वायदी देऊन मग मारलं ते 15 हजार म्हणतो बरं बाबा ठीक आहे आधी सगळं पाठव म्हणजे 8 हजार कशी तर घेऊन दिली 8 हजार त्याला मारलं म्हणजे या बायला मालकाला सांगितलं पण नाही तिकडे प्रशांत घनवट तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण आलोय वाळुंज आणि सांगोला तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी एक नाही राजा आणि वाळुंजकरांचा जपान हे जी मुलाखत घेतलेली आहे तर ह्या दोन्ही मुलाखती एक नाही आपल्याला लवकरच चॅनलवरती पाहायला मिळतील जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की बैलांच्या मुलाखती कशा आहेत का आवडतात का तुम्हाला नमस्कार मी संदीप वाळुंजकर हा सूरज देवकर सांगोलेकर आणि हा आमचा सर्वांचा लाडका राजा प्रतापशेठ सुर्वे खंबाळेकरांचा आणि अक्षय शेठ माधव मुठीकर यांचा हा राजा हा बैलाविषयी सांगायचं म्हणजे आत्ताशी हा दुसरा आहे पण माप बघा तुम्ही पुऱ्या मापाचा बैल आहे दणधर किल्लार म्हणून हा पायद्यासाठी खूप जण येतात कि बाबा आपल्याला मीटिंग साठी काय म्हणजे असं पण मालकाने सांगितलंय आत्ताच नको परत त्याच परत हा विषय आहे सगळं त्याला बैल आपण घेताना म्हणजे त्यांनी कशासाठी घेतलेला विकूनपणासाठी घेतलेला बैल म्हणजे त्यांना प्रताप शेट आहेत ना ते त्यांना पहिल्यापासून म्हणजे असे बैलांची आवडच आहे त्यांना मग त्यांनी विकूनपणासाठी हा बैल खरेदी केलता पण बैल खरेदी केल्यानंतर 1-2 फेरा म्हणजे ह्यांचं दाजी आहेत ना ते सुरज 1-2 फेरा टाकला त्याला फेरा टाकल्या दोलच पळाला मग नंतर आम्ही एक बारकी बिंजोड धरली छोटीशी अशी म्हणजे आपला बैल पोहोचते म्हणून बिंजोड धरली तो उजवीन बाहेरनं टाकला असे पोर उभा केली पोराजनी न जो मांडता म्हणजे असा तो एका ह्याच्यात गेला असा ती पहिली बिंजोड केली त्यानंतर म्हणजे असा नादच लागला आहे नाचणी म्हणजे प्रत्येक मैदानात जातो गट वगैरे पास असतो याचा 1-2 बिंजोड केले चांगल्या परत बोरजा वाढवली एक चांगली बिंजोड केली बाहेरनं पडून कडेने पडून त्यावेळेस ती नेवाळे कोणतर आहेत मुंबईच पनवेल त्यांच्या काय तर त्यांचा पण दुस्सा होता ना आपला पण दुस्सा आपण याला आतून बैल टाकलेला आणि हा बाहेरून होता म्हणजे असे टाकाटाके शेर झाले आम्ही निकाला दोरा तोडला हे असं फिरत गेल्यावर हा तरगणीमध्ये पाहिला त्यांनी तिथं पाहिल्यावर त्यांना देखूनपणा हे आवडला त्यांनी तिथं खरेदी केला तिथनं घेऊन आले खांबाळ्याला मला फोन केला की बाबा आपला असा असा बैल आहे तिकडं नेताय का त्यांना पहिल्यापासूनच बैलाची आवड आहे मग आता आपण हिथं आणल्यापासून ह्याला सराव हे करून आता बैल चांगला पळतोय बिंजोडला पण पळतोय आणि कडने एक उजवीनं चांगला पळतो बैल त्यांच्याकडे ह्याच्या आधी होती पण आपली त्यांनी देखूनपणासाठी आपली घरीच पाळली होती असं काही पळाव बिळाव असं काय नव्हतं शेती कामासाठी आपली ठेवली होती त्यांनी हा मला पण पहिल्यापासून बैलाची आवड होती माझ्यापाशी पण पहिली 4 बैल होती सरजा टार्झन चांगली पळायची बैल होती पण परत मी बंदीच्या आधी बंदीच्या काळात आपल्यापाशी बैल चांगली होती सरजा म्हणून बैल होता तो आपला चांगला पळत होता मुंबईमध्ये पण त्यांनी 40-50 बिंजोड केलत्या तिथं घाटाव पण चांगला पळत होता परत काय चालू व्हायचं दिसना म्हणल्यावर मी बैल सगळे विकून टाकले परत मग दाजीने घेतल्यावर मला म्हणलं नेहसाल का बैल तिकडं पळवचाल का तर म्हणलं मला पण आवड होती म्हणल्यावर मी पण बैल घेऊन आलो आणि आता पळवतोय आता चांगला पळतोय बैल आता परवा पण खंबाळ्यामध्ये मैदानात कडेने पळून आपलं गटबीट पास केला त्यानं चांगला पळाला बैल ह्याला आपलं हितलंच आमचं ते अनिल गुजले म्हणून त्यांच्या बैला संघ आम्ही पहिल्यांदा फेरा बिरा टाकला शिकवला हे माझा मित्र आहे संदीप भांडारे यांच्या बैलाबर परत आम्ही गार्डीला पळवला तिथं गट पास केला परत सीमित जरा काय गाडी आडवायला त्याच्यामुळं मार खाल्ला तिथनं परत असं बऱ्याच बैलांसंघ बरीच मैदान केली आम्ही पण जरा बिंजोड ही केल्या पण मैदान जर बैल कमी जास्त होतोय त्याच्यामुळं काय जरा इकडे तिकडे आता 2-4 दिवसान पण मैदान आहे खटावला तिकडे पण जाणार आहे आम्ही खटावला कोणासोबत खटावला पुशेगावचा बैल आहे
त्याच्यासोबत आहे. परत 17 तारखेला संदीपच्या बायला बर जपान बर आहे. ते दुकानला उडपीला त्यांचं दुकान आहे. ते दुकानकडेच असतात कधी तरच येतात. त्यांना खूप आवड आहे. ते कायम लाईव्ह वर बघत असतात. हा बैल वगैरे त्यांना खूप आवड आहे बैलाची. नंतर दुसरा एक मित्र आहे माझा अक्षय भारती म्हणून. अगोदर तर आम्ही तुम्हाला सांग तू आमच्याकडे वायदे ठरली. आम्ही म्हणलं भरून नेऊन तुला एक 6-7 हजार रुपये देतो. ठीक आहे म्हणला. सकाळपर्यंत सांग ना सकाळपारे आम्ही तिथं जायला अगोदर तो बैल भरून गेला दुसऱ्या संघ. म्हणला माझा फोनच बंद होता. त्यानं फोन बंद करून ठेवलेला. आपण एका दिवसात कुठला पायरा करणार ना. आता जे तुम्हाला माहित आहे अगोदर 4 दिवस पायरा असलं तर ठीक होते. आणि माणसाचं 10-10 दिवस मोठ्या मी पायरा मागितला का. त्यांचं 2-2 महिने बुकिंगच आहे म्हणते ते. असं आमचीच नाही अशी गोष्ट होत. आमच्यासारख्या अशा लय जणांचं असं झालंय. सर्वसामान्यांबरोबर असं केलं जातं. 100% केलं जातं. 100% पाळणाऱ्या बैलाला कुठेतरी माग पायरा वगैरे मिळत नाही. किंवा पाळणारी बैल अशी लय होती आपली. आमच्या भागात तर लय बैल आहे. मी वाळूच आहे. वाळू मध्ये नाही म्हणलं तर माझा एक बैल आहे. माझा बैल असू द्या. आमच्या गावात 3-4 गणेश अप्पाज आहे. पण आमच्या गावात ते खालच्या वस्तीचा एक जणाचा आहे. दोघा ते हनुमंत गुजले म्हणून. त्याचा पण कोण चांगला बोलतोय. त्यांचे बैल पण लय पळते ती. पण कसं होतं परिस्थितीमुळे कसं होतं वायदी देणं शक्य नाही प्रत्येकाने. आणि मोठी मोठी कसं जी मोठी आहे ती एका बाहेर पळते ती. आणि आपण देणार मागा गेलं का 2-2 महिने आमचं बुकिंग आहे ती असं आहे तसं आहे. आणि आपण म्हणलं 20 हजार देत तू 25 हजार देत तू लगी मग मोकळे असते ते. असं होतंय. चांगल्या परमानाचं नाही चांगला. आता जी नावाली ती त्यांची गाडी मारणार असली बैल आहेत आमच्या भागात. वाळूज लेंगरे गर्मिंगेचा छाबे आहे तो. त्याचं पण असं झालंय बैल त्याचं एवढं स्पीड कुठल्याच बैलाला नाही आतापर्यंत. पण योग्य पायरा नाही. योग्य पायरा ठरते. आणि अचानक कोणतरी म्हणजे गावातला आपला असतो शाणा कोणतरी तो काय एवढा पोहोचतोय तेवढा पोहोचतोय. तरी तुमचं म्हणजे युट्यूब वाले म्हणजे आता चॅनल झालेत ना त्याच्यावर कळतंय बाबा प्रत्येकाने. आता कुणाला सांगायला लागत नाही की हो इतका पळाला तो तितका पळाला. तरी त्यातनं पण अजून माणसं काय म्हणा हा तुमचा पोहोचतोय ना की बाबा ठीक आहे आपण पळू गाडी मग बोला काय करणार आहे. आता काय करणार आहे आपल्याला कळतेच की हे नाच काय बोलायचं. चांगला पायरा असा जसं जी भेटत नाही सर्वसामान्यांनी तर डोक्यातच काढायचं असा विषय झाला आता. नमस्कार मी सूरजचा मित्र आहे हा राजा. तो बैल म्हणजे कसं होतं स्टार्टला आणल्या म्हणजे असं कमी जास्त गती करत होता. परत नंतर तो म्हणला जपानभर घालूय. जपानभर घातला बैल. जपानभर घातल्यावर त्यांनी म्हणजे गट चांगला काढला. परत शिमीला गाडी आडवी आली आणि तिथून पुढे बैल रोंडाला लागला. पुढं गाडी खाल्लं दडुका चांगला आहे बैलाला. खाल्लं दडुक्याला चांगली चांगली बैल ठेकत नाही ती. एवढं स्पीड आहे. परत तोंडावर पण चांगला म्हणजे कडेला पोहोचतो बैल. कडे चांगले आहे बैलाला. स्पीड आहे चांगला बैल पोहोचतोय. खांबाळे गार्डी परत गुरसाळे परत नंतर बिनजोड चांगल्या केल्या. आता पेडगावच्या मैदानात पण नेला होता. तिथं पण कडन 10 नंबर तासावून पळाला. परत नारावण्यात पण कडनीच पळाला. होय साईडच्या बैलांना साथ दिली नाही. तासात गेला बैल. गाडी पुढेच पळत होती. तासात गेली गाडी. परत वाळूचं मैदान झालं. तिथं पण चांगला पळवला पळाला. साईडच्या बैलानं परत सीमित मार खाल्ली गाडी.